पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायतच्या कचऱ्याचा विषय अद्याप जैसे थे आहे। येथे डंपिंग ग्राउंड अजूनही उपलब्ध न झाल्याने रस्ता किंवा नदी किनारी कचराच कचरा दिसून येत आहे। मनोर ग्रामपंचायतीला अद्याप डंपिंग ग्राउंड उपलब्ध होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने येथील नदीचा जो परिसर आहे तो कचरा डेपो बनला आहे। त्यामुळे मनोरसाठी डंपिंग ग्राउंडचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ग्रामपंचायतीकडून मनोरमधला कचरा जो आहे तो तर वेळोवेळी उचलला तर जातो, मात्र त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य अशी जागा उपलब्ध नाहीये। येथील कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी आणि महत्त्वाची समस्या बनली आहे। मनोरच्या कचऱ्याला डंपिंग ग्राउंडच नसल्याने मनोरचा संपूर्ण कचरा येथील वैतरणा नदीच्या पात्रात टाकला जातो, त्यामुळे या कचऱ्यामुळे पाण्यातील जलचरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे। मात्र रोजच साठणारा कचरा टाकायचा कुठे असा गंभीर प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे। मात्र आता मनोर ग्रामपंचायतचा डंपिंग ग्राउंड प्रश्न नेमका कधी सुटणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।